तारुण्यभानचा आजचा विषय, स्वतःवर विश्वास ठेवा, आपल्या आईवडिलांवर विश्वास ठेवा, पोलिसांवरती किंवा सामाजिक कार्यकर्ते जे काम करतात त्यांच्यावर विश्वास ठेवा, जे व्यसनमुक्तीचं काम करतात त्यांच्यावरती विश्वास ठेवा. तुमच्या विश्वासातल्या लोकांसोबत बोला, तुमच्या शिक्षकांशी बोला, तुमच्या मित्रांशी बोला, तुमच्या भावंडांशी बोला, पण याच्यातून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करा. आणि जर तुम्ही प्रयत्न केले मनापासून तर निश्चित तुम्ही बाहेर येऊ शकता. कारण डी अडिक्शनचं विज्ञान किंवा डी अडिक्शनची टेक्नॉलॉजी आता खूप छान झालेली आहे. त्यामुळे एकदा मी याच्यात फसलो म्हणजे फसलो असं नाही, त्या दलदलीतून तुम्ही बाहेर येऊ शकता. आणि म्हणून काय करायला पाहिजे, पहिली गोष्ट तर मान्य करणं. अनेक जण मान्यच करत नाही की हो मला याचं ॲडिक्शन झालेलं आहे. व्यसनी माणसाची व्यसनमुक्त होण्याची पहिली पायरी आहे ॲक्सेप्ट इट. हो मी दारूचा व्यसनी आहे, हो मला तंबाखूचं व्यसन आहे, हो मला ड्रग्सचं व्यसन आहे, हो मला इंटरनेट किंवा स्मार्टफोनचं ॲडिक्शन आहे. ती मान्यता जोपर्यंत तुम्ही करणार नाही, जोपर्यंत तुम्ही डिनायल फेजमध्ये राहा, नाही 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 काही नाही, किंवा काही जणांना अति आत्मविश्वास असतो, नाही मी मला व्यसनच नाही आहे आणि मला वाटेल तेव्हा मी ते सोडू शकतो, ये तो क्या मेरे हात की बात आहे. या भ्रमात राहू नका, ॲक्सेप्ट करा की तुम्ही परावलंबी आहात, तुम्ही व्यसनाधीन झालेला आहात. आणि मग त्याच्यातून बाहेर येण्यासाठी तुम्हाला तुमची जीवनशैली बदलवावी लागेल. आपल्या आयुष्यातलं नियमित जगणं सुरू करा. नियमित झोपणं, नियमित उठणं, फिरणं, छंद जोपासणं, अभ्यास करणं, वेळेचं महत्त्व लक्षात घेणं. मी असं नाही म्हणणार की ते सारं तुम्ही बाद करा टेक्नॉलॉजी तुमच्या जीवनातनं, पण त्याला एक शिस्त लावली पाहिजे. आणि ही शिस्त लावण्यासाठी तुम्हाला तुमची जीवनशैली, तुमचा आहार विहार हे सारं तुम्हाला बदलवावं लागणार आहे. तातडीनं सगळे गॅजेट्स बंद करा किंवा स्लो डाऊन करा. जेव्हा तुमच्या लक्षात येईल की मी ॲडिक्ट होतो आहे या गॅजेट्सचा, टेक्नॉलॉजीचा, ती बंद करा किंवा स्लो डाऊन करा. त्याची उबळ आली की नाही आता मला हे नेटवरती जायलाच पाहिजे, मला आता स्मार्टफोन उघडायलाच पाहिजे, तर दुसऱ्या कशात तरी गुंतवून घ्या. कारण विहिरीतनं आपण जेव्हा पाणी काढतो बादलीने, त्या विहिरीत खड्डा नाही पडत, पटकन त्याची जागा दुसरं पाणी घेतं, आजूबाजूचं पाणी. तशाच पद्धतीने या व्यसनातून बाहेर येण्यासाठी तुम्हाला दुसरी काहीतरी क्रिएटिव्ह गोष्ट करावी लागणार आहे, चांगली गोष्ट करावी लागणार आहे. त्यामुळे दुसऱ्या कामामध्ये मन रमवा, नाहीतर मन सतत त्या व्यसनाच्या मागेच धावत राहील. बाहेर गेल्यानंतर तुम्ही जे सर्व मित्रमंडळी समजा सोबत बाहेर जातात, अनेकदा असं दिसतं सोबत जमतात पण एकमेकांशी बोलतच नाही, सारे आपल्या मोबाईलमध्ये डोकं खूप सुन असतात. घरात जेवत असतात फॅमिली मेंबर्स, मोबाईलमध्ये डोकं खूप सुन असतात, आपल्या स्मार्टफोनमध्ये. तर सर्वजणांनी आपला मोबाईल, आपला स्मार्टफोन टेबलवरती जमा करायचा. आणि जो कोणी पहिल्यांदा त्या फोनला हात लावेल, ठरवून घ्या की मग हे बिल जे येणार आहे आमच्या हॉटेलच्या खर्चाचं तो ते बिल भरेल. त्यामुळे या स्मार्टफोनचा स्मार्ट वापर करा. इंटरनेटचा पूर्ण आपलं इंटरनल माइंड ध्यानात ठेवून आपली मनाची शुद्धी हरपू न देता पूर्ण कॉन्शियसली त्या इंटरनेटचा वापर करा. नंतर सतत फोन येत असतात, प्रत्येक फोन घेण्याची गरज नसते. आणि पण काही महत्त्वाचे फोन असतात, कधी तुम्ही घरी असता तर एखाद्या तुमच्या कामाच्या संदर्भात तुमच्या बॉसचा किंवा सहकार्याचा अतिशय महत्त्वाचा मेसेज असेल, किंवा तुम्ही बाहेर असताना घरच्या लोकांना तातडीने तुम्हाला संपर्क साधायचा असेल, तर अशा गोष्टीसाठी एक वेगळा रिंगटोन ठेवा.
म्हणजे तो रिंगटोन जर आला तर तुम्हाला समजेल की हा फोन मला घेणं आवश्यक आहे. बाकीचे सर्व फोनकडे दुर्लक्ष करा. व्हॉट्सॲपचे इतके ग्रुप्स असतात, कमीत कमी ग्रुप जॉईन करा, कमीत कमी ग्रुप जॉईन करा, नाही तर याच्यातही आहे त्याच्यातही आहे त्याच्यातही, सारा वेळ त्याच्यामध्ये बर्बाद होऊन जातो. ती एक स्वतःला सवय लावा. दिवसातनं काही तासांसाठी हे ग्रुप जे असतात पूर्णपणे म्यूट करा, मोबाईल बंद करा, इंटरनेट डिस्कनेक्ट करा. हातच लावायचं नाही त्याला, असं समजायचं की ते नादुरुस्त झालेलं आहे. तुमचा जो फोन असतो ना त्याला अलार्म लावू शकता तुम्ही, किंवा तुम्ही जेव्हा इंटरनेटचा वापर करता तेव्हा अलार्म लावून ठेवा की एवढाच वेळ मी नेटवरती राहीन. ती घंटी झाली तो अलार्म वाजला की ताबडतोब मला दूर व्हायचं आहे. ही स्वतःला सवय लावून घ्या. आपल्याला स्वतः सकाळी लवकर उठायचं आहे, आपण अलार्म लावतो, तशाच पद्धतीने या गोष्टींसाठी सुद्धा अलार्म लावा. आणि वीकेंड जेव्हा असतं, वीकेंड हे माझ्या कुटुंबियांसाठी, त्या वीकेंडला मी हे सर्व व्हॉट्सॲप, फोन, इंटरनेट सारं त्या वीकेंडला आपल्याला जशी सुट्टी मिळते त्यांनाही सुट्टी द्या. अनेक जण उपवास करतात, सोमवारचा, मंगळवारचा, बुधवारचा, गुरुवारचा, शुक्रवारचा, शनिवारचा. एक उपवास जरूर करा. आठवड्यात एक दिवस स्क्रीनचा उपवास करा, मोबाईलचा उपवास करा, इंटरनेटचा उपवास करा. आणि वेळ पाहण्यासाठी अनेक जण मी पाहते आजकाल घड्याळच लावत नाही, आणि घड्याळाची गरज असते वेळ बघण्यासाठी. मग वेळ किती वाजले मग फोनमध्ये फोन सुरू करून बघायचं, आणि मग एकदा तो सुरू केला की मग अजून अजून मोह आवरत नाही, मग हे बघा ते बघा, काही मेसेज आला का, अजून काही आहे का. तर वेळ बघण्यासाठी स्मार्टफोनचा वापर किंवा याचा वापर करायचा नाही. वेळ बघण्यासाठी मनगटाला घड्याळ बांधा. जवळची जी माणसं असतात त्यांच्याशी प्रत्यक्ष बोला, फोनवर बोलू नका. आजकाल तर घरांमध्ये नवरा बायकोसुद्धा झोपतात आणि एकमेकांना गुड नाईट म्हणून फोन करतात, मुलांना फोनवरती गुड नाईट म्हणून सांगतात, घरातल्या घरात मेसेजेस करतात एकमेकांना. प्रत्यक्ष बोला, प्रत्यक्ष संवाद साधा. आपण मशीनसोबत बोलत नाही, आपण माणसांसोबत, जिवंत माणसांसोबत बोलतोय, तो जिवंत संवाद व्हायला पाहिजे. अनेकदा असं होतं की कोणी आपल्याला आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करतं आणि मग आपण काय करतो, नाही नाही मला आत्ता बोलायला वेळ नाही, मी नंतर तुम्हाला फोन करेन, मी नंतर मेसेज करेन, आपण नंतर बोलू. पुढे कधी तो मेसेजही होत नाही, कधी बोलणंही होत नाही, झालं तरी वृक्ष एखादा फोन होतो आणि मग त्याच्यातनं नात्यामधला जिवंतपणास निघून जातो. असं करू नका. अनेक जण इंटरनेट कॅफेत जातात. इंटरनेट कॅफेमध्ये तुम्ही जेव्हा ओपन करता इंटरनेट, तर तुमचा जेव्हा वापकण अनेक जण तिथे वापर करतात, आणि मग तिथे जर काळजी नाही घेतली तर तुमची प्रायव्हसी अजिबात राहत नाही. त्यामुळे तुम्ही इंटरनेट कॅफेमध्ये तुमच्या सर्च इंजिनचा वापर केला तर शेवटी तुमचं काम संपल्यानंतर त्याच्या हिस्ट्री भागात जाऊन पूर्ण ते क्लिअर करा. त्यामुळे तुमचा इंटरनेटचा अकाउंट, ईमेल अकाउंट जो आहे, तुमचा पासवर्ड आहे, ते त्या संगणकावरून, त्या कॉम्प्युटरवरून पुसल्या जाईल. नाहीतर सहज ते दुसऱ्यांच्या हाती लागेल आणि दुसरा कोणीही त्याचा गैरवापर करू शकेल. तुमच्या ईमेलमध्ये तुमच्या बँकेचा किंवा ATMचा, इंटरनेट बँकिंगचा जर पासवर्ड असेल, तर जर कोणी तो तसा मेल आला असेल
अनेकदा आजकाल अशी फसवणूक होते, सायबर गुन्हे जे असतात ते तुम्हाला फोन करतात आणि म्हणतात की तुमच्या ATM चा पासवर्ड सांगा, मी अमक्या अमक्या बँकेतनं बोलतो आहे, किंवा तुम्हाला ही रक्कम तुमच्या ह्याच्यात जमा होते आहे. खोटंच असतं ते सारं काही. आणि मग तुमचा बँकिंगचा पासवर्ड सांगा. अजिबात तसं करायचं नाही. अजिबात कोणालाही असं देऊ नका. अशा मेल्स जर तुमच्या ह्याच्यात आले असतील तर ते डिलीट करा. त्याच्यातनं एकदर तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरला किंवा तुमच्या मोबाईलला समोरच्या माणसाला एंट्री मिळते. ते तुमचा फोन हॅक करू शकतात किंवा तुमच्या फोनमध्ये ते व्हायरस टाकू शकतात, तुमच्या कॉम्प्युटरमध्ये व्हायरस टाकू शकतात. आणि त्यामुळे ते डिलीट करायला पाहिजे. आणि मग ती जी संबंधित बँक आहे, कारण कुठलीही बँक अशा पद्धतीने तुम्हाला फोन करून तुम्हाला असे पासवर्ड विचारू शकत नाही, तो कायद्याने गुन्हा आहे. आणि जर तुम्हाला असा फोन आला आणि जर म्हटलं की मी बँकेतनं बोलतो आहे, ते डिलीट करा आणि त्या बँकेच्या व्यवस्थापनाकडे तक्रार करा. गुगलमध्ये किंवा इतर तुम्ही सर्च करत असताना इंटरनेटवरती स्मार्टफोनवरती अचानक फोन साईट्स उघडतात, अशा वेळेला ताबडतोब ते बंद करा, ताबडतोब बंद करा. कारण त्यात एक तर व्हायरस असू शकतो किंवा मग त्या फोन साईट्स ओपन झाल्या की तुमच्या मनातल्या विकृत कामभावना जागृत होऊ शकतात आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये गुरफटत जाता आणि कधी तुम्ही पोर्न व्यसनी बनता हे तुम्हालाही समजत नाही. आपण पोर्न व्यसनाविषयी पुढे नंतर स्पेशली वेगळा एक सेशन घेणार आहोत. पण अशा पोर्न साईट्स आल्या तर ते ताबडतोब बंद करा. अजून सावधानी बाळगा. न मागता ओपन होणारे जे साईट्स आहेत, तुम्ही रिक्वेस्ट केलेली नाही पण तरी हे साईट ओपन होतात, किंवा तुम्हाला माहीत नसलेले किंवा काही शंकास्पद असे ईमेल आलेत तुम्हाला, अजिबात उघडायचं नाही, डिलीट करा. ते पुरेशा माहितीशिवाय कोणाशीही फोनवरती नेटवरती मैत्री करायची नाही, स्क्रीन मैत्री करायची नाही. कारण समोरचा माणूस तुम्हाला मित्र म्हणून जे काही दाखवत आहे ते त्याचं खरं रूप असेलच असं नाही आहे. कारण त्या नेटवरती सारे खोटेपणा असतो. आणि त्यामुळे त्या बाबतीतली सावधानता बाळगा. इवन आजकाल अनेकदा इंटरनेटवरती लग्न ठरतात, कधी प्रत्यक्ष भेटलेले नसतात, बघितलेलं नसतं, बोललेले नसतात, त्या स्क्रीनवरतीच एकमेकांची ओळख होते आणि मग पुष्कळदा लग्नही होऊन जातं आणि मग नंतर कळतं की आपली फसवणूक झाली. तो माणूस जी माहिती टाकत होता ती पूर्णपणे खोटी होती आणि आपण फसवल्या गेलं हे नंतर कळतं. तर त्यामुळे त्या बाबतीतही सावधान असणं आवश्यक आहे. तुम्ही जेव्हा एखादा फोटो टाकता नेटवरती तर त्या बाबतीमध्ये काळजी घ्या, कारण इतर कोणी सहज ते डाउनलोड करून त्याचा गैरवापर करू शकतात. आणि मुलामुलींना लक्षात घ्या, इंटरनेट, स्मार्टफोन ह्या साऱ्या गोष्टी जीवनामध्ये फार महत्त्वाच्या आहेत. ऑनलाईन आपल्याला खूप करता येऊ शकतं, शिकता येऊ शकतं, बघता येऊ शकतं, पण जीवन हे फक्त ऑनलाईनच आहे का? ऑफलाईन काही नाहीच आहे का? प्रत्यक्ष जिवंत जग ऑफलाईन आहे, त्या ऑनलाईनवरचं सारा आभासी आहे. त्याचा योग्य कामासाठी, शिक्षणासाठी, तुमचं काही इतर प्रोजेक्ट्स असतील, काम असेल, त्याच्यासाठी जर गरज असेल तेव्हा ते जरूर वापरा. पण ते स्क्रीन किंवा ते ऑनलाईन जीवन म्हणजेच माझं अख्खं आयुष्य असं करू नका. ऑफलाईन जगायला शिका, कारण त्या ऑफलाईन जीवनामधून तुम्हाला खूप शिकता येऊ शकतं, तुमचं आयुष्य अतिशय सुंदर बनू शकतं, नातेसंबंध जोपासू शकता तुम्ही, खूप आनंद त्याच्यामधनं मिळू शकतो. त्यामुळे ऑनलाईन जगताना ऑफलाईन आयुष्याला कधी विसरू नका. आयुष्यामधून टेक्नॉलॉजीला वजा करून चालता येणार नाही, पण
हा विचार करणं आवश्यक आहे की टेक्नॉलॉजीचा कंट्रोल माझ्या हातात राहणार की माझा कंट्रोल ते टेक्नॉलॉजी घेणार. त्या टीव्हीचा रिमोट माझ्या हातात पाहिजे, माझा रिमोट त्या टीव्हीच्या हातात नाही. मला वाटेल तसं नाचूय. टेक्नॉलॉजीचा रिमोट टेक्नॉलॉजीचा हातात नाही राहणार आहे, मी ठरवेल. ॲटॉम बॉम्बचा उपयोग, ॲटॉमिक एनर्जीचा उपयोग खूप चांगल्या कामासाठी होऊ शकतो, पण त्याच ॲटॉमिक एनर्जीचा वापर करून ॲटॉम बॉम्ब जेव्हा बनवले जातात, आपल्याला माहीत आहे हिरोशिमा नागासाकीत काय झालेलं आहे. जगभरातलं रशिया अमेरिकेतलं कोल्ड वॉर आपल्याला माहिती आहे. प्रत्येकाला एकमेकांच्या देशांविषयी शंका, यांनी ॲटमबॉम्ब तर नाही बनवला, यांनी ॲटमबॉम्ब तर नाही बनवला. तर प्रत्येक एनर्जी जी असते, प्रत्येक टेक्नॉलॉजी जी असते, त्याला योग्य उपयोग कसा करायचा ते आपण शिकायला पाहिजे. बंदुकीची गोळी असते, ती आपल्या सैनिकाच्या हातात असली तरी जोपर्यंत शत्रुपक्ष आक्रमण करणार नाही आणि जोपर्यंत त्याचा बॉस ऑर्डर करणार नाही तोपर्यंत तो ती बंदुकीची गोळी पोलीस किंवा सैनिक चालवू शकत नाही. पण तेच जर अतिरेक्यांच्या हातात गेलं तर काय होईल? त्याचा ते अंदाधुंद त्याचा वापर करते. आत्ता आपण टी व्हीमध्ये बघतोय अफगाणिस्तानमध्ये काय होत आहे. तालिबान यांचं राज्य आलेलं आहे, किती गोळीबार होतात आहेत तिथे. तर त्यामुळे बंदुकीची गोळी वाईट नाही, पण त्याचा वापर तुम्ही कशासाठी करता? तुमच्या रक्षणासाठी, तुमच्या देशाच्या रक्षणासाठी करता की विध्वंस करण्यासाठी, इतरांचा नाश करण्यासाठी करता? तर ही उदाहरणं मी ह्याच्यासाठी देते तुम्हाला की टेक्नॉलॉजी वाईट नाही, त्या टेक्नॉलॉजीचा मी कसा वापर करतो त्यावरती ते अवलंबून असतं. आणि त्यामुळे स्वतःला कंट्रोल करत टेक्नॉलॉजीचा वापर हा केला पाहिजे. भेटूया तारुण्य भानच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत.